आपल्यासोबत खासदार प्रीतम मुंडे जी आहेत. प्रीतम ताई, ज्या पद्धतीनं हे पैसे पकडण्यात आलेले आहे, 10 कोटीच्या अमाऊंट सांगण्यात येते वैद्यनाथ अर्बन बँकेसंदर्भातचे आहे, काय याचं आपल्याकडे स्पष्टीकरण आहे? स्पष्टीकरण माझ्याकडे ह्याचं असं आहे की ती मुंबई ब्रांचकडून पुणे ब्रांचकडे जाणारी रक्कम होती आणि त्याच्यात कोणतंही अनअकाउंटेड कॅश नाही आहे अशी मला माहिती बँकेच्या सूत्रांकडून मिळालेली आहे. आणि वैद्यनाथ बँकेचा आजपर्यंत कारभार हा नेहमी पारदर्शक आणि स्वच्छ राहिलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती कुठेही तिथे शंकेचं मला काही स्थान वाटत नाही. परंतु जेव्हा हे पैसे पकडण्यात आले होते तेव्हा बँकेतले काही अधिकारी म्हणा किंवा मॅनेजर सोबत होते का, आणि काय आपल्याला काही कळवण्यात आलेलं आहे का पोलिसांकडून? किंवा पोलिसांकडून मला कळवण्याचा विषय नाही आहे, कारण ऑफकोर्स पोलीस मला आन्सरेबल नाही आहेत. मला बँकेच्या सूत्रांकडून माहिती आहे आणि तिथे त्यांच्यासोबत बँकेचे अधिकारी ऑफकोर्स होते सोबत आणि त्यांच्याकडे अकाउंट्सही होते सोबत. जर काही गैरव्यवहार पोलिसांना आढळून आला असता तर मला वाटतं तात्काळ त्याच्यावर कारवाई झाली असती. आणि जर रात्री कॅश पकडली गेली आज ऑलमोस्ट 12 तासांनंतर जर ह्याच्यात काही गैरव्यवहार असता तर आत्तापर्यंत मला वाटतं ह्याच्याविषयी फार मोठा उहापोह झाला असता, पोलिसांनी कारवाई केली असती. फॅक्ट की लोकांनी तिथे रेकॉर्ड्स चेक केले आणि त्याच्यात त्यांना काही गैरव्यवहार आढळला नाही तर मला वाटतं विषय तिथंच संपतो. अच्छा, पोलिसांकडून आपल्या बँकेच्या मॅनेजर असेल किंवा इतर पदाधिकारी असतील त्यांना काय सांगण्यात आलेलं आहे काय? नाही, असे काही सांगण्यात आलेलं चौकशी वगैरेचा विषय अजून तरी काही नाही. अच्छा, परंतु पूर्ण जी रक्कम आहे ती अनअकाउंटेड नाही आहे असंच आहे, कारण अनअकाउंटेड असती तर आत्तापर्यंत त्याच्याविषयी कारवाई नक्कीच झाली असते. तेवढं आपलं गृह खातं सक्षम आहे. धन्यवाद त्याचं केल्याबद्दल. हा जो पैसा आहे त्या पैशामध्ये कोणते अनियमितता नाही आहे किंवा गैरव्यवहारामधून मिळालेले पैसे नाही आहेत, तर हे सर्व बँकेचे पैसे आहेत. त्यामुळं याच्या या संदर्भामध्ये स्पष्टीकरण आता प्रीतम मुंडे यांनी दिलेलं आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.